हे झाल्यानंतर काय लोक म्हणता ना, भुजबळ तुम्ही पेटवायला निघालेत काय? 2 महिने मी गप्पा बसलो आणि बीड पेटलं, मग उठलो की अरे काय चालू बघा तरी. गाव बंदी तुम्हाला काय अधिकार आहे? हां, तुला सोडतच नाही, तुला सोडतच नाही. तू कसा निवडणूक लावणार? तुला पाडतोस. हे बघा, येवल्यामध्ये मला कोणी पाडू शकत नाही, नंबर एक. अरे पण ते भावा त्या मराठ्यांची मतं जातील म्हणून त्यांच्या पाया पडतात, पण मराठे 20% असतील तर दुसरे 80% आहेत. आरक्षणासाठी तुम्ही कुणबी, निवडणुकीसाठी मराठा, लग्नात तुम्ही देशमुख. तुम्हाला सुद्धा मग मोहरा म्हणून भाजपने पुढं केलं, सरकारने पुढं केलं, परिस्थिती निर्माण करण्यासाठी. तुम्ही ओबीसी पक्ष वगैरे काढणार नाही, मुख्यमंत्री वगैरे? मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही किंवा मंत्री सुद्धा नको, ओबीसींचा पक्षही काढायचा नाही. मंत्री मला काहीच काढायचं, मला फक्त ओबीसींची सेवा करायची. बोल काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही राजीनामा, अरे त्याला थांबायचं, ते तो राहिलं पाहिजे ना. माझ्या राजीनामा दिल्याने तो थांबणार का? आणि हे संपलं पाहिजे, संपलं म्हणून मी काय त्यांचे पाय धरू का? अजिबात नाही.